नमस्कार, ठळक वार्तामध्ये आपलं स्वागत आहे. छायाचित्र प्रदर्शनामुळे वारी अनुभवता आली. अंकुशराव कदम नाथषष्ठी प्रदर्शनाचे उद्घाटन सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत सर्वांसाठी खुले. औरंगाबाद रतन बी राऊत नाथषष्ठी या छायाचित्र प्रदर्शनामुळे वारी अनुभवता येईल. या दर्जेचे छायाचित्र छायाचित्रकारांनी काढली आहेत, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण सेंटरचे विभागीय अध्यक्ष अंकुशराव कदम यांनी केले. श्री गजानन महाराज मंदिर संस्थानच्या हॉलमध्ये आयोजित प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी बुधवारी तारीख 13 रोजी ते बोलत होते. यावेळी प्रमुख उपस्थिती यशवंतराव चव्हाण सेंटर विभागीय कार्यालयाचे सचिव निलेश राऊत, MGM फिल्म इन्स्टिट्यूटचे शिव कदम आणि संत गजानन महाराज मंदिरचे विश्वस्त डॉक्टर प्रवीण वक्ते यांची होती. पुढे बोलताना श्री कदम म्हणाले की पैठण हे ऐतिहासिक शहर असले तरी पर्यटनाच्या दृष्टीने त्याचा विकास झालेला नाही. औरंगाबाद शहराचेही तसेच आहे. ही ठिकाणे पाहण्यासाठी पूर्वी जगभरातून पर्यटक येत, आता ते प्रमाण नगण्य आहे. फोटो प्रदर्शनाच्या या उपक्रमातून लोकांना पैठणची नव्याने ओळख होईल. श्री वक्ते म्हणाले की हे प्रदर्शन संतांचे विचार पुढे नेण्यास निश्चितच फायद्याचे आहे. या प्रदर्शनाला रसिकांनी नक्कीच भेट द्यावी. 70 छायाचित्रांचा खजिना संत एकनाथ षष्ठीनिमित्त औरंगाबाद जिल्ह्यातील 31 हौशी छायाचित्रकार यांनी काढलेल्या 70 छायाचित्र प्रदर्शनात रसिकांना पाहता येणार आहे. तब्बल 2 वर्षांनंतर नाथषष्ठी सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्याचा आनंद वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. त्यांच्या विविध भावमुद्रा, निसर्ग नाथसागर आणि वाळवंटातील यात्रा छायाचित्रातून पाहण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. हे 7 दिवसीय छायाचित्र प्रदर्शन संत गजानन महाराज मंदिर भवन येथे 13 ते 18 एप्रिल दरम्यान सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत खुले राहील. या प्रदर्शनाला औरंगाबाद येथील रसिकांनी आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. यासाठी ज्ञानेश्वर पाटील, आदित्य दिवान, श्रीकृष्ण पाटील, स्वप्नील जोशी, सुबोध जाधव, अभिजित हिरक, निखिल भालेराव, ऋषिकेश डोणगावकर, शिवानी हरसोले, चैताली आणि प्रणाली देवळानकर, प्रथमेश पाठक, रणजित उरकुंडे, केदार खंडाळकर, संकेत कुलकर्णी आदी परिश्रम घेत आहेत. कार्यक्रमाची सूत्रसंचालन स्वप्नील जोशी यांनी केले, आभार सुबोध जाधव यांनी मानले. Yeah.